जी ट्वेंटीच्या निमित्तानं आपल्याकडे भरपूर सारे परदेशी पाहुणे येणार आहेत आणि औरंगाबादला जी पर्यटनाची राजधानी म्हटलं जातं ती खरंच राजधानी का म्हटलं जातं याचं सुद्धा प्रूफ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. एवढे सगळे लोक आल्यानंतर शहरामध्ये किती चांगल्या पद्धतीनं सगळी सुसज्जता केली गेली आहे हे पण आपण सगळेजण पाहत आहोत. हे सगळं सौंदर्य टिकवण्याची जबाबदारी आता पुढे नागरिकांची आहे, कारण प्रशासनानं जे करायचं होतं ते सगळं केलेलं आहे, याच्यानंतर हेच सगळं टिकवायचं आहे. त्याच पद्धतीनं पर्यटनाची राजधानी म्हणून आपला जो दर्जा आहे तो असाच कायम राहील, रोजगाराच्या संधी आपल्याला आणखीन जास्त पद्धतीनं मिळतील, हे सुद्धा कसं करता येईल याच्यासाठीही आपल्याला बघायचं आहे. MTDC बाकीचे सगळे डिपार्टमेंट यामध्ये इन्व्हॉल्व आहेतच आणि ते काम करतच आहेत. जेव्हा आपण ह्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत, आपली खासियत आहे पैठणी किंवा आणखी काही आपले महाराष्ट्रीयन विशेष पदार्थ असं सगळं देऊन जेव्हा आपण त्यांचं स्वागत करणार आहोत तेव्हा खरंच आपल्याला आपल्याबद्दल अभिमानही वाटला पाहिजे की आपण किती चांगल्या पद्धतीनं काम करतोय, केवढ्या चांगल्या शहरामध्ये आहोत. नेहमीच आपण औरंगाबादमध्येच राहतो त्याच्यामुळे ऐतिहासिक शहर आहे असं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं, ते काही प्रत्येक वेळेस आपल्या लक्षात येत नाही. पण मला असं वाटतं की जी नवीन पिढी आहे बाकीच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गेम्समध्ये अडकलेली किंवा मोबाईलमध्ये अडकलेली त्यांनासुद्धा या निमित्तानं खरंच औरंगाबाद शहर काय आहे, परदेशी पाहुणे आपल्याकडे येत आहेत त्यानिमित्तानं आपल्या शहराचे आणि एकूणच महाराष्ट्राचे सुद्धा वैशिष्ट्य काय काय आहे हे सुद्धा त्यांना नक्कीच जाणवत आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप आनंदाची पर्वणी असणार आहे नेमकंच काय चाललं आहे ते बघण्यासाठीची. सो मला असं वाटतं की याच्यानंतर आपल्या नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनी हे सगळं कलाकुशलता आपण जे ब्रँडिंग करतो आहोत ते ब्रँडिंग टिकवून ठेवावं जेणेकरून पुढच्याही वेगवेगळ्या वेळेस असे परदेशी पाहुणे आपल्याकडे अवश्य येत राहतील. थँक्यू. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.